मी स्वतः कसा लोकप्रिय याची स्पर्धा रणवीर साहेबांच्या पेक्षा आता शिंद्यांना जनता अनुकूल झालेली आहे असं जाहिरातीत दाखवलेलं आहे. हे भारतीय जनता पक्षाला मान्य आहे का? बावनकुळे साहेब मला पण तुमचा खुलासा ऐकायला आवडेल. माझं आव्हान आहे, तुम्ही जर असं म्हणताय तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका उद्या जाहीर करा. मी स्वतः कसा लोकप्रिय याची स्पर्धा सरकारमधल्या महत्वाच्या पदांवरच्या मध्ये चाललेली दिसते. आणि गेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण बघितलेलं होतं केंद्रात, म्हणजे मी ऐकलेलं होतं, तुम्ही पण पत्रकार मित्रांनी ऐकलं असेल, केंद्रात नरेंद्रजी आणि राज्यात देवेंद्रजी अशा पद्धतीची घोषणा भाजपवाले देत होते. आता तीच घोषणा मागे पडली राष्ट्रामध्ये मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे, आता ही नवी घोषणा पुढे आलेली आहे. आणि आता भाजपच्या कार्यकर्त्यांना पण ही घोषणा द्यावी लागेल, कारण तिथं राष्ट्रामध्ये मोदी आणि महाराष्ट्रामध्ये शिंदे. आता हे भाजप नेत्यांना मान्य आहे का? त्याचा देखील खुलासा नेहमी काही झालं की लगेच चंद्रशेखर बावनकुळे खुलासा करत असतात. बावनकुळे साहेब मला पण तुमचा खुलासा ऐकायला आवडेल. हा तुमचा पार्टी अंतर्गतचा प्रश्न आहे. तुम्ही म्हणाल अजित पवारने ना खुपसायचं काय कारण आहे, परभाव नाही ना खुपसत, पण तू राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या संदर्भातली जाहिरात आहे आणि त्या सरकारमध्ये तुमचा पक्ष आज महत्वाचा संख्या असल्यामुळं तुमच्या पाठिंब्याच्या जोरावर त्या ठिकाणी आहे. आणि फडणवीस साहेबांच्या पेक्षा आता शिंद्यांना जनता अनुकूल झालेली आहे असं जाहिरातीत दाखवलेलं आहे. हे भारतीय जनता पक्षाला मान्य आहे का? त्यांच्या प्रवक्त्यांना, त्यांच्या इतर प्रमुखांना, इतर सहकाऱ्यांना, त्याच्यामध्ये मला वाटतं शिंदेच्या बाजूला 26% मतं दाखवली गौण दाखवलं आणि फडणवीसांच्या बाजूला 23% काहीतरी गौण दाखवलेलं आहे. परंतु हे सगळं जे काही चाललेलं आहे खरं तर अशा प्रकारच्या जाहिराती पानभर मला का यांना त्यावेळेच्या वाटायला लागलेलं आहे मला काही कळायला मागे नाही. परंतु त्यांचा अधिकार सरकारी जाहिरात असती तर मी केलं म्हटलं असतं सरकारच्या पैशाने यांनी अशा पद्धतीने जाहिरातबाजी करण्याचं काही कारण नाही. फक्त मी स्वतःच्या पक्षाच्या वतीने ती जाहिरातबाजी केलेली आहे. पण आपली महाराष्ट्रातली जनता काही इतकी दुखळी नाही की बाबा काय चाललंय कशा पद्धतीनं चाललंय. वास्तविक एक मधल्या वृत्तपत्रांनी हे दिलेली होती त्यावेळेस हे एकदम 5% का 7% असंच काहीतरी होते. एकदम तिथून आकडा जो वाढला आणि तो तर एकदम आकाशालाच गवस निघाल्याला निघालेला आहे. त्याचं खरं तर घ्यायला देणाऱ्यांनी आत्मचिंतन आत्म परीक्षण करण्याची नितांत गरज आहे असं मला वाटतं. परंतु ह्या जाहिरातबाजीनं उलट त्यांनी स्वतःचं हास्य करून घेतलेलं. मी स्पष्ट तुम्हाला सांगतो, तुम्हाला पटो किंवा न पटो, परंतु त्यांनी स्वतःचं हास्य करून घेतलेलं आहे. आणि मग माझं आव्हान आहे, तुम्ही जर असं म्हणताय तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका उद्या जाहीर करा आणि जनतेच्या मैदानामध्ये या. म्हणजे जनतेच्या मैदानामध्ये खरंच कुणाच्या पाठीशी किती आहे? महाविकास आघाडीच्या पाठीशी किती आहे? शिंदे शिवसेनेच्या पाठीशी किती आहे? भाजपच्या पाठीशी किती आहे? हे चित्र स्पष्टपणे आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळेल.